सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी स्नेहलगड अंकुश, आपण पाहत आहात सातारा न्यूज। पाहूया आजच्या दिवसभरातील घडलेल्या सर्व सविस्तर बातम्या। विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी 3 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमापासून त्यांच्या दौऱ्यास सुरुवात होत आहे। कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या दौऱ्यातील कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमावलीचे पालन करण्याबाबतची काळजी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली। उपमुख्यमंत्री पवार यांचे सोमवारी सकाळी 10 वाजता नायगाव तालुका खंडाळा येथे आगमन होईल। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि इतर कार्यक्रमास ते उपस्थित राहतील। यानंतर दुपारी 2:30 वाजता ते वाठार किरोली येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 2 वर्षे पूर्ण झाले आहेत। सरकारच्या कामावर राज्यातील जनता समाधानी आहे। महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे विरोधक नैराश्यामधून बोलत असून 170 आमदार पाठीशी असताना पुढील 3 वर्ष राज्य सरकार हलणार नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगून भाजपवर पलटवार केला। दरम्यान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वात कडक शक्ती कायदा अंमलात आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये येऊन 2 वर्ष पूर्ण झाल्याने श्री देसाई यांनी गृह विभागांसह इतर 5 विभागांच्या कामांचा आढावा पत्रकार परिषदेमध्ये मांडला। श्री देसाई म्हणाले, राज्यामध्ये गृह विभागाअंतर्गत नोकर भरती होणार असून आरोग्य खात्यातील 12,000 पदे भरण्याचा निर्णय झालेला आहे। यामध्ये सद्यस्थितीमध्ये 5,000 पदे भरण्याच्याही प्रक्रिया सुरू आहेत। याचबरोबर कोरोनाच्या संकटामध्ये पोलिसांनी जीव धोक्यामध्ये घालून लोकांची मदत केली। या काळामध्ये राज्यामध्ये मृत्यू झालेल्या 390 कर्मचाऱ्यांना 50 लाख सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे। राज्य सरकार सत्तेत आल्यापासून 2 वर्षामध्ये पोलीस खात्यातील 1200 कोटींची तरतूद केलेली आहे। राज्यामध्ये कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना देखील करणार आहेत। आदर्श बनवडी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण पूरक सायकल रॅली काढण्यात आली। गावामध्ये ई बाईकचे प्रदर्शन भरवण्यात आले। ज्या महिला ई बाईक खरेदी करतील त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत 5,000 अनुदान देण्याची घोषणा सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे यांनी केलेली आहे। बनवडी गावामध्ये माझी वसुंधरा या अभियानाची जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढण्यात आली। सरपंच श्री पाटील, उपसरपंच श्री करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनकुले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी साळुंखे, विद्या शिवदास यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते। सरपंच पाटील यांनी प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर बनवडीचा संदेश नागरिकांना दिलेला आहे। सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुणे तेथे काय उणे म्हणायचो नाही का आपण? मग काय, इथं काहीही कमी नाही आपल्याला। पण स्वतःचं घर नाही ना झालं इतक्या वर्षात, आता होईल। अहो, संधी नामी आणि किमतीत कमी, म्हाडाच्या घरांची हीच आहे हमी। म्हाडाचे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील प्रकल्प जाऊन बघू आपण। घराची हमी किमतीत कमी, सांग अशी मिळेल का संधी नामी? होई स्वप्नपूर्ती सुखालाही भरती, पुणे शहरात म्हाडा आपल्या सोबती। सर्व उत्पन्न गटाला दर्जेदार घर, पुणे शहर बनले आपलं माहे। देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात, तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत, तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध। 16 डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा। www.lottery.mhada.gov.in। नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरी पैलवानाशी लढत दिल्याचं सांगायचं हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं केविलवाणं वक्तव्य आहे।
नारळावरील कुस्ती मारून राणे हिंदकेसरी पैलवानाशी बरोबरी केल्याचं आव आणत आहेत, अशी सडेतोड टीका गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केली. राज्यामध्ये महाविकास आघाडीला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारच्या कामावर राज्यातील जनता समाधानी आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे विरोधक नैराश्यामधून बोलत असून 170 आमदार पाठीशी असताना पुढील 3 वर्ष राज्य सरकार हलणार नसल्याचे सांगून मंत्री देसाईंनी भाजपवर पलटवार केलेला आहे. पुसेगाव तालुका खटावेतील श्री सेवागिरी महाजनच्या 74व्या पुण्यस्मरणानिमित्त कोरोनाचे सर्व नियम पाळत मोठ्या उत्साहामध्ये रथोत्सव संपन्न झाला. काल सकाळी 11:30 माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार श्रीकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी जनार्दन कासार, पोलीस उपाधीक्षक गणेश केंद्रे, मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर मंदिराच्या प्रांगणामध्ये भाविकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घेतला. सातारा पालिकेची थकबाकी वसूल करण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी ॲक्शन प्लॅन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शनिवारी बैठकी अंती तयार केला. या बैठकीमध्ये थकबाकीच्या मागणीच्या नोटिसांची अंमलबजावणी सोमवारपासून करण्याचा तसेच वारंवार मागणी करूनही थकबाकी न भरणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातारा शहर आणि परिसरामध्ये असणाऱ्या 38,000 मिळकतधारांकडून पालिकेत सुमारे 35 कोटी रुपयांची येणे बाकी आहे. थकबाकीची वसुली होत नसल्याने त्याचा परिणाम प्रशासकीय कामासह इतर विकास कामांवर झालेला आहे. वसुली विभागास वारंवार सूचना करूनही त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने त्यासाठी विशेष बैठक सुट्टीच्या दिवशी मुख्याधिकारी बापट यांनी आयोजित केली. या बैठकीसाठी पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, वसुली अधीक्षक प्रशांत खटावकर, सहाय्यक अधीक्षक प्रसन्ना जाधव उपस्थित होते. मग लग्नाची बोलणी सुरू करूया का? आमची एक अट आहे, मुलगा पुण्यात सेटल पाहिजे. अहो, पुण्यात घर येणं सोपी गोष्ट आहे का? एकदम सोपं आहे, आपल्या हक्काचं घर म्हाडा देणार. चला पिंपरी चिंचवडला जाऊन बघूया म्हाडाची 22 मजली इमारत. बघताना टोपी पडेल तुमच्या डोक्यावरची. मग आजच अर्ज करूया, आपल्या मुलांना भेट देऊया. देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध. ऑनलाइन मुदत 16 डिसेंबर पर्यंत. www.lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करा आणि पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकार करा. आजच लॉग इन करा. चहा. उणे तिथे काय उणे असं आपण नेहमी म्हणतो. नाही मग काय, इथं काहीही कमी नाही आपल्याला. हो, पण आपलं एवढ्या वर्षात स्वतःच घर झालं नाही, त्याचं काय? अहो आता होईल. कस? अहो संधी नामी किमतीत कमी, म्हाडाच्या घरांची हीच तर आहे हमी. अहो म्हाडाचे पिंपरी चिंचवड आणि पुणे या परिसरातील प्रकल्प जाऊन बघू आपण. घराची हमी किमतीत कमी, सांग अशी मिळेल का संधी नामी? होई स्वप्नपूर्ती सुखालाही भरती, पुणे शहरात म्हाडा आपल्या सोबती. सर्व उत्पन्न गटाला दर्जेदार घर, पुणे शहर बनले आपलं आहे. देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध. 16 डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा. www.lottery.mhada.gov.in. या होत्या आज दिवसभरातील घडलेल्या सर्व सविस्तर बातम्या. पाहत रहा सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ.